Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अरे अश्विन, एक मिनिट, हे काय करतेस? ते मॉइश्चरायझर आहे. मला ना काहीच कळत नाही, कशातच लक्ष लागत नाहीये माझं जेनी. अगं ठीक आहे ग, होतं असं लाईफ मध्ये, आणि एवढा विचार नाही करायचा ह्या सगळ्या गोष्टींचा. तू बरोबर बोलतेस ग, पण सतत माझ्या मनात ना माझ्या मुलींचा विचार येतो. पण मला माहित आहे त्या मला कधीच बोलून दाखवणार नाही की त्यांना या गोष्टीचं वाईट वाटतंय, आणि सगळ्यात जास्त याचाच त्रास होतोय मला. हो ग, त्या दोघी फारच गोड आहेत. कू मूड ऑफ करून बसलीये, आणि मयू तिथे या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार धरते. मला तर काहीच कळेनासं झालंय, काय करावं हे कळतच नाही. जेनी, तुझी काही हरकत नसेल तर मी आज घरी जाऊ का? कोण जाणे, माझं मन नाही लागत आहे का कशात. येस ऑफकोर्स, बिंदास जा, मी आहे इथे. थँक्स. तू इथे मयू? आई, मला तुझ्याशी बोलायचंय. अगं मी आता घरीच जायला निघाले. आत्ता घरी का? माझं आज ना कशात लक्षच लागत नाहीये, काम करायची इच्छाच नाहीये मला. आई हे बघ, तुझी जर आत्ता इथे काम करायची इच्छा होत नसेल ना, तर तू घरी नाही, तू दुसऱ्या ठिकाणी असायला हवीस. कुठे? आई, तुला काम करावं असं वाटत नाहीये, कारण तू आतून खूप डिस्टर्ब झालीयस. कोणती तरी गोष्ट तुला खूप त्रास देते, बरोबर? तुला माहितीये मला कशाचा त्रास होतोय. मी हो, मला माहितीये, पण तू त्यासाठी जे सॉल्युशन काढते ना, ते मला मुळीच पटत नाहीये. तू हे मला सगळं आत्ता का सांगतेस? आई, तू तो व्हिडिओ स्प्रिंगवेल कंपनीला पाठवला, म्हणजे त्यांची जबाबदारी आहे की तो व्हिडिओ कुठेही जाऊ नये. आणि आता तो व्हिडिओ सगळ्यांच्या फोनमध्ये, आणि यासाठी त्या कंपनीचे एम्प्लॉईज जबाबदार आहेत. मग त्यांना जाऊन जाब नको का विचारायला आई? येस यू आर राईट बेटा, पण एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जाऊन विचारायचं कोणाला? तिकडच्या हेडला, कारण ज्यांनी हे सगळं सुरू केलंय ना, तोच हे सगळं थांबवू शकतो. हो मयू, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, मला त्या कंपनीत गेलंच पाहिजे. पण त्यांचा हेड कोण आहे? अंशुमन पटनायक, एपी. म्हणजे आता मला जे काही उत्तर हवंय ते एपीच दे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.